स्थिती आहे जशी तुम्ही नक्कीच नक्कीच मी आजच पाहिलं की पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा जो भाचा आहे अभिषेक बॅनर्जी याला केंद्रीय तपास यंत्रणांनी आज दिल्लीमध्ये बोलवलं आहे आणि त्याच्यावरती चौकशीचा ससेमेरा सुरू केला. महाराष्ट्रात पण तेच सुरू आहे. पण बॅनर्जीने सांगितलं की मी सत्तेपुढे झुकणार नाही, दिल्लीच्या सत्तेपुढे मी झुकणार नाही. महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालचा स्वभाव एकच आहे. हा क्रांतिकारकांचा आणि लढणाऱ्यांचं ही राज्य आहेत, ही दोन्ही राज्य झुकणार नाही. दुसरं म्हणजे असं आहे की मनसे तिथीनुसार मोठ्या प्रमाणावर शक्ती प्रदर्शन करते, शिवजयंती साजरी करते. म्हणजे दुसरीकडे शिवसेनेवर टीका केली जाते की तिथीनुसार बघा हे कोणी काय करत असेल हा त्यांचा आपापल्या बुद्धीचा प्रश्न आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या मातीत जन्म घेतला, महाराष्ट्रात जन्म घेतला, हे महत्त्वाचं. छत्रपती शिवाजी महाराज या मातीत जन्माला आले म्हणून महाराष्ट्राला इतिहास आहे आणि बाकी इतर प्रांतांना फक्त भूगोल आहे. महाराष्ट्राला इतिहास का आहे याचं कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी या मातीत जन्म घेतला हे विसरू नये. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं जाणार काही राजकारण अजून काय करायचं त्यांनी करावं. छत्रपती शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व इतकं थोर आणि महान आहे, बरं का. त्यांनी अख्ख्या देशाला दिशा दिलेली आहे. गजानन कीर्तिकर असं म्हणतात की सरकार जरी ठाकरे असलं मात्र लाभ पवार सरकारला होतो, निधी पळवला जातोय. मला असं वाटत नाही. गजाभाऊ जुने जाणते नेते आहेत आणि निधी संदर्भातला विषय हा मुख्यमंत्र्यांच्या दरबारात सध्या आहे आणि शिवसेनेचे आमदार आणि खासदार यांना पुरेसा निधी देण्यासंदर्भातला विषय मुख्यमंत्र्यांनी मार्गी लावला. भाजपचं म्हणणं आहे की बापरे होय का छान. हे कधीपासून हिंदू झाले पाहावं लागेल. अनिल बोंडे असं म्हणतात की जर हातावर हात ठेवून बसलो तर आज तुम्ही म्हणताय संपादकीयमध्ये की शिवचरित्राचा खडा दुश्मनांनी याद राखा, म्हणजे काय म्हणायचं काय की दुसरं म्हणतात की वाकणं आणि झुकणं जमणार नाही. महाराज छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती आहे पण छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मरण महाराष्ट्राला रोजच होत असतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राच्या दुश्मनांना एक धडा 400 वर्षावरून जो घालून दिला तो असा आहे की महाराष्ट्र दुश्मनापुढे झुकणार नाही, वाकणार नाही. महाराष्ट्र लढत राहील स्वाभिमानासाठी, हक्कांसाठी, कष्टकऱ्यांसाठी. आणि दुश्मन जर अंगावर आला तर त्याची बोटं छाटली जातील. प्रतापगडावर तर अफजलखानाचा कोथळाच निघाला आणि 25 वर्ष लढूनसुद्धा औरंगजेबाला या महाराष्ट्रामध्येच मृत्यू पत्करावा लागला. हा शिवचरित्राचा इतिहास महाराष्ट्राला देशाला माहिती आहे आणि हाच धडा शिवसेनेच्या आणि महाराष्ट्राच्या दुश्मनांनी समजून घेतला पाहिजे. शिवसेना खास करून हिंदुहृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारातून आणि प्रेरणेतून शिवसेनेची स्थापना केली. हा भगवा जो आज फडकतो आहे आणि या सगळ्यांना जे भगव्याचं प्रेम उफाळून आलं आहे अचानक, त्याचे प्रमुख जे प्रेरक होते ते आधी छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यानंतर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. त्याच्यामुळे कोणाला असं वाटत असेल की दिल्लीचं तख्त त्याचा वापर करून महाराष्ट्राला आणि महाराष्ट्रातल्या नेत्यांना आम्ही झुकव गुडगेड ऐकायला लावू, तर त्यांनी परत एकदा आजचा अग्रलेख तर वाचायलाच हवा आणि शिवचरित्र वाचावं लागेल. म्हणजे आजचं राजकारण पाहता अशी स्थिती आहे जशी तुम्ही नक्कीच.